प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीने करतोय, दिवसातला 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय, तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत. सन्माननीय विजयजी वाघमारे, संजयजी पवार, आमचे महाविकास आघाडीचे सर्व सहकारी राजेंद्रजी, सूर्यवंशी, प्रकाशजी अंधारे, ललिताताई सावंत, संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी, चर्मकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू, कुणाचं राहिलं तर नाही दादोकाचं राहिलं बाबा, कारण कोरोनामध्ये दादोकाचा एवढं चांगलं काम केलंय. अच्छा आमचे दादोका नाव राहिलं का नाही विचारलं का माहिती आहे का? या बऱ्याच नाव राहिलं गेलं उद्या त्याला शिवाय गाठा तर करायचं काय? शिंदे गटात जायचं काय कारण असू शकते? देशाच्या इतिहासात अशी कारण कुणी ऐकली नसतील एवढी कारण ऐकायला मिळेल. प्रत्येकाने वेगळं कारण म्हणून बाबा जपून नाव घेतो मी. याला जर राहिलं मी तर कस करायचं? पण मला वाटतंय कुणाचं राहिलं नाही. व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली शिवसेनेवर स्वतःच्या आईप्रमाणे प्रेम करणारी ही ते सगळे खंबीर आणि शिवसैनिक बंधू आणि बहिणी. विषय असंख्य आहेत. माझ्यापेक्षा जर तुम्हाला काहींना ऐकायचंय अरे बोलतो आपण बघितलं असेल ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पाठपरीवर बसणाऱ्या माणसाला, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, कॉलेजमध्ये काम करणाऱ्या माणसाला, चार पिढ्या सुद्धा ग्रामपंचायतचा साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला आमदार, खासदार, मंत्री ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंना जर मनात आला असत तर काही होत आलं असत, कुठलंही पण मिळालं असत. पण या गोर गरीब कुटुंबातील पोरं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती ही करायचं काम मला वाटते पूर्ण देशात जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आणि त्यांनी केलेल्या कामाला काय उत्तर दिलं? उद्धवजी ठाकरे साहेबाला बाबा तू स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, बिलकुल नव्हतं. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं डाव तालुक्याला शिवसेनेचे उमेदवार जिल्हा उभ्याची पाडायचा प्रयत्न केला, जी गोष्ट अमित शहाजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या डोळ्यामध्ये ठरली होती ती गोष्ट त्या ठिकाणी नाकारली. मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय, उद्धवजी ठाकरे साहेब माणूस तुम्हाला वाटतंय का खोटं बोलावं म्हणून? मी कधीच उद्धवजींचा नाटकांनी मानत नाही. अतिशय प्रामाणिक, निस्पृहा माणूस, जो शब्द दिला तो तडीला नेणारा माणूस. त्या माणसाला दिलेला शब्द जेव्हा स्वाभिमानी माणसाला जेव्हा खोटं काढलं जातं तेव्हा स्वाभिमानी माणूस स्वस्त बसत नाही. म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला. आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे बस त्या ठिकाणी नाव दिलं होतं.
मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, आणि दादा पवार माजी उपमुख्यमंत्री, अनेक सिनियर माणसं आहेत. ती माणसं काही या नावाच्या पुढे काम करणार नाही आणि म्हणून उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागल. म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. बाबा कोणाला व्हायचं नव्हतं आणि त्या बाळासाहेबाच्या लेकराला त्या वर्षा बंगल्यावर मा दुसरीकडे येत असताना या सामान्य घरातला माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध होता ती माणूस सुद्धा अश्रू ढाळत होता, रडत होता, दाय मोकळून रडत होता. ज्या बाळासाहेबांनी या सामान्य लेकराला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं, आज तीच माणसं बाळासाहेबांच्या लेकराला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीहून खाली खेळत असतील तर मला भाऊ तुम्हाला विचारायचंय यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे? सांगा मला तुम्ही बाबा लोक काय शिक्षा द्यायला पाहिजे यांना? यांना दाखवू आता खापट्याच्या आड गेल्यावर. यांना दाखवू की खापट्याच्या आड गेल्यावर सामान्य माणसाची ताकद काय असते. काही ही प्रसंग काही आता नाही माझ्यावरचा. लोकसभेच्या निवडणुकीत हा घोषित आचारसंहिता लागली होती संचारबंदी होती का नाही? ज्यांचा दोन वेळेस प्रचार केला ती मी दुसरीकडं ती कॉलेज मध्ये ती यांना इकडं बघायचं आणि म्हणायचं नाही मला जरा आठवलं नाही. कुणी सोबत नव्हतं काही, कुणी सोबत नव्हतं. एकटे बाबा पाटील आणि त्यांच्या बरोबर होती शिवसेनेवर प्रेम करणारी तमाम शिवसैनिक सगळी मंडळी इमानदारी नाही. कोण अंदाज काढत होत 10,000 महिन्याचा की कोण म्हणत होत 20,000 महिन्याचा की अक्षरशः तोंडात बोट घालायला लावला असा निकाल या तालुक्याला दिला. लोकसभेला मला 20,000 मताचं मला निकाल या मतदारसंघाला दिलं नाही. या मतदारसंघाचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. बाळासाहेबांवर, उद्धवसाहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत. फक्त शिवसेना एक पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता नसून शिवसेना एक कुटुंब, त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून काम करणारी ही माणसं आहेत. तेही या कोका पिढीच्या जमिनीने त्याला आमिषाला भरून कुठे जाणारी माणसं नाही. बघू आपण आता अजून वाडा मैदान काही लांब नाही. आम्ही अक्षरशः वाट बघताव एका सार्वत्रिक निवडणुकीची. कारण आता घडलेले कोण काय मी म्हणते मग अशी पाटला सांगितली का मग घेतली असेल तर कसं करायचं? 10 लाखाचं घेतलं असेल तर काय करावं लागतं? 15 जवळ राहिले त्यांना माहितीये खोड ते. अरे वस्तुस्थिती आहे बरं का? आणि पाटील त्याच्यावर विसरू नका. ती काय म्हणजे दादा काय काय असताना खाल्या घवनीला चाललाव खाऊन येऊ द्या थवून येऊ द्या म्हणलं ही लावून फक्त निवडणूक लागू द्या तुमच्या सोबत लावू द्या. ए त्या वर्षात पण फरक मी लावत लागत नाही. सोबत आहे म्हणजे आपण काय काळजी करू नका. त्याच्यामुळे आज मी तिकडं लय उडे हरायची का त्यांना वाटलं लय माणसं लय माणसं कोण आहे ती सांगितलं तुम्ही भाड्याने आणली ती भाड्याने. अरे भाड्याने येणार आहे 200 पगार देऊन भाड्याने आणले ते ही संपलं इकडे येणार आहे लय त्याच्यावर ही करू नका. कोण माझं विचारलं तर लिटर विचारतो ही तालुका असला का मशीन आहे दाखवित काहीच नाही. आपल्याच्या आड गेले की दाखवित नाही कसं काय ती काळजी करायचं काय कारण नाही. आपणही दाखवणार आहे. आज कुणी काहीतरी म्हणत असलं जे घडलंय महाराष्ट्रात ते लोकांना आवडलेलं नाही. लोक प्रचंड स्वस्थ आहेत. आता लोकांना काय करायचं हातात नाही ना. काय करतेत लेट लेट हे मुंबई नाश्ता लिहून टाकेल दुसरं काय करेल हातात नाही ना. काय जिता आलंय की दुरुस्त गप्प बसून लागाय फक्त संधी येऊ द्या. संधी आल्यावर त्या संधीचं कसं सोहन करते
मला वाटतंय विचारवंताचे आणि आकडेवारी करणारे सुद्धा जर डोकं फुटेवून नाही तर कोणा सुद्धा काही काम नाही अशा परिस्थितीचा निकाल त्या पूर्ण महाराष्ट्रातून लागल्याशिवाय राहणार नाही. आज मी बघतोय आम्ही सगळेजण ज्याला दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायची चढावळ लावली स्पर्धा लागली. आणि कोण करतय कोण करतय मी अरे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही इथं जीवन लावले बाबानो. आणि तुम्ही बी तुमची लायकी तर आहे का बोलायची लायकी नाही ना लायक ही एक आहे ही कसं आहे पूर्ण निराळ आहे थोडं थोडं बोलून बघते ती काय होते ती शिकर सिद्धेशाने पण त्यांना मी सांगू इच्छितो भगतसिंग कोश्यारी काय तुमचा मी सुधांशु त्रिवेदी काय प्रसाद लाड काय अरे ह्यांच्या तीन पिढ्याने कधी छत्रपती शिवाजी महाराज इतिहास माहित आहे ह्यांच्या बाप ते मी कधी नाव कसा म्हणून लागलाय गो तुम्हाला लाज वाटली पाहिजे महाराजाबद्दल शब्द उच्चारत असताना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन ही स्वराज्याची स्थापना केली वयाच्या 16 वर्षी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य घातलं राज्यकारभार कसा करायला पाहिजे त्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले आजही दिले जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु त्या नावानं पुस्तक लिहिलं जातं. त्या शिवरायाचा अपमान करणारी ही नंदद्रष्ट मंडळी मला सांगा सोडताल का यांना सोडताल फक्त खापड्याच्या आड जायची पाळी. आणि ताई विषय बरे नाही आदिवर्षीचा विषय सांगितला आमदार साहेबांनी काय काही नको आश्रय विण्याचा क्रेडिट हे नाही तिथं डबा पैसे आणले तुमच्याकडे काय या डबावळी माझा सुंदर वावळी पाटील राणा पाटील मल्हार पाटील जमिनीचा सातबारा जो जमीन इकून आता विमा दिले असं चालू आहे. विमा भरला कुणी हो बरं ज्याला मी भरलाय त्याला मिळालाय की अरे सर बाबा नो अर दोन शिकुटी मिळाले की 2020 चा पैसेला भरलाय भरलाय त्याला की अजून त्याच्याचे 374 कोटी मिळणं बाकी ती सुद्धा कधी झालं पहिल्यांदाही आले की जेव्हा लागले होत्या ग्रामपंचायतीला गावात शेतकऱ्यांची संख्या 800 आणि ही नाव आधी झालं पाहिजे आधी का नाही जवाहर कायला जागांनी उपोषित केलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचून दाखवला प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याला विमा भरला ज्याला विमा मिळाला नाही त्या प्रत्येकाला विमा मिळाला पाहिजे ही सांगितल्याच्या नंतर 8 शेतकऱ्यांची यादी 800 शेतकऱ्यावर गेली आणि 800 शेतकऱ्यामध्ये जे आलेले 200 कोटी रुपये संप्रमाणात वाटून देण्यात आले नाही देशाच्या इतिहासामध्ये 374 कोटी रुपये वसूल करा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे 374 कोटी रुपये वसूल करा आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीचे प्रॉपर्टी अटॅच केली कंपनीचे खाते काढले ती सीज केले आता 374 कोटी वसूल होते काही की वाटत असताना कंपनी हायकोर्टात गेली त्याच हायकोर्टात त्या मिंदे सरकारचा वकील तर काय सांगायला पाहिजे होतं जर सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं होतं तर 374 कोटी रुपये
कंपनीकडनं वसूल करा आणि शेतकऱ्याला द्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याच्यात हायकोर्टाला काही करता येणार नाही सांगायला पाहिजे होतं. मी वकील काय म्हणतोय, कंपनीला काय दिले सेशन द्यायचे तेवढं द्या, फक्त 150 कोटी भरून घ्या, बाकीचं 300 पर्यंत कोणी वापर करून घे. हिचं पाणी सोडलं. मला वाटतं या सरकारला विचारावं लागेल की बाबा रे 374 कोटी वसुली कुणाच्या धोरणामुळे रुकली, त्याचा लाभ या शेतकऱ्यांना विचारावा लागेल. विचारणार का नाही बाबानो? 222 कोटी रुपये अतिवृष्टीच्या अजून जमा झाले नाही. हिशोब ठेवा बरं का सगळा, त्याला 50-50 खूप येतो मला. स्वाभिमान पाहिजे, स्वाभिमान. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आज या ठिकाणी बोलत असताना काही एवढ्या सुविधांची एकच तुला विचारू शकतो बर का? आपल्याला लावल्याला कुणाचा जरी फोन शिल्लक राहिला का बाबानो? तिथे एक अभिमान सांगितलं की खासदाराला फोन लावला, खासदारानं फोन उचलला नाही किंवा खासदाराचा फोन महागाई आला नाही, आपल्याकडून 1 लाखात होती काय का फोन? काम काही असू का नाही काही नाही, आपण वचनच दिलंय. लोकसभेच्या प्रचाराला आल्यावर म्हणलो होतो ना होतो तुम्हाला की ओम राजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा भाऊ, तुमचा नातू, तुमचा मुलगा समजून मतदान करा, एवढ्याच अधिकाऱ्यानं काम सांगा, ओम राजे तेवढ्याच अधिकाऱ्यानं करेल म्हणलो का नाही? माझ्या लक्षात आहे कुठलं काम असणार नाही नाही म्हणे. काल तर एका पट्ट्यानं सांगितलं तिने घातलं कुसळून बोलून तयार माळ्याकडं कोणतं गाव होती 10 दोरे बारशी तालुक्यातलं गाव आहे 10 दोरे. मला वाटला म्हणून मेसेज केला, खासदार ओम राजे का काय म्हणला आपण जरा एक अडचण झाली म्हणला. काय झालंय म्हणला? नवीन 12 टायरची गाडी घेऊन पहिली ट्रीप आणायला घेतो, गाडीचं टायर पंक्चर झाले, माझ्या गाडीची आदत नाही म्हणला दादा. आता दुसरं कुणाची जर ओळख नाही म्हणलं आपली, तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो वाड्या म्हणला, बरं काय करू म्हणलं आता म्हणला तेवढा जाग बघून त्याकडे म्हणला. तर जाग 10 दोरीचे लोक होऊन निवडली धनराज गोळे म्हणून कार्यकर्ते लाभले, त्याला फोन लावला म्हणलं बाबा आता असा एक माणूस अडकला त्याला जरा चॅक ठेवून द्यायचा, टीव्हीच्या हात पडलो काय बांधकडे. म्हणलं खासदार साहेब हे काय तुमचं काम आहे का? म्हणलं अडचण आपल्याकडे आले होता कुणाचाय, तुम्ही बाकी विचार करून म्हणलं ज्या पुढं गाडी ज्या आणि गाडी मारायला येते बरं का म्हणलं, त्याचं कुठे अकराचा जॅक घेऊन जायची. कार्यकर्ता मी हुशार विचार मला पंपच्या वाड्याला घेऊन गेला मोठा लटक्या मोठा लटक्या हे जॅक लावला पंक्चर काढलं, कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीडनं खुश. सांगायचा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशिबात काय समजतो की एवढं साधं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल विश्वास आहे आम्ही त्याच्या मनात निर्माण केला. आम्ही म्हणणार नाही माझं काम आहे का तुझं काम आहे, अडचणीत आहे अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आणि ती प्रामाणिकपणे करतो. आणि सगळे विषय सांगत असताना कशाने दिसतो मला अर्पण झाला मी
संस्कृतीवर बोलले म्हणून म्हणतो त्याला काही अर्थ नाही. आवाज होऊन बोलतो परवा जिल्हाधिकारी कार्यालयात काय विषयाला हो 2022 चा विमा शेतकऱ्याला वाढायला चालू केलाय. इतर सरकारची विमा कंपनी आहे केंद्र सरकारची. आम्ही जर वाजलो तर आम्ही लय खुश होतो. जर मी समजलं नाही गेलो आम्ही थोडा अंदर चालला होता. मला सरकारची विमा कंपनी आली आता काय अडचण काय बांधकट केली हो कंपनीनं. एका कट नंबर मध्ये दोन तुकडी सोपे बाबू बांध करी एकाला एक हेक्टरला 20,000 रुपये हेक्टरी आणि दुसऱ्याला कुणाला 2,000 कुणाला 5,000. आता तो हवाला 20,000 मिळाले तर ह्याला 2,000 मिळाले कसं वाटत. तिघेला परेशान होऊन शेतकरी दादा वय म्हणलं की प्रायव्हेट कंपन्या फसवल्या म्हणून ऐकलं होतं. इतर सरकारनं मिळालं की ह्या पद्धतीनं कामकाज झालं. तिसरी स्पेशलिस्ट म्हणून मी राहून की तिथं काय केलं पेपरला बातमी दिली. आता शेतकरी बिचारे कामात आहे रणनीती निर्णय करायला कोण ऐकलाय कोण कोणाला आम्हाला काहीतरी काम मारले तिथं बस शेतकरी सगळे आणि गमत अशी की शेतकरी पक्ष देणार लागले. खोके सरकारचा अधिकार असो सरकार सरकारचा अधिकार असो हे न बोलली काय टाकू. आता हिंदा नको असंय तिथं निघून चालू त्याच्यातला एक शेतकरी 2,000 काय म्हणले. आज तक्रार निवारण समितीची बैठक आहे. आपला आमदार कुठाय आमचं बघा मला कळायलाच पडलं. मग आपली आठी हल्ली कलेक्टरला फोन लावला म्हणलं बैठक आहे का. तिने म्हणलं की अधिकाऱ्यांची बैठक आहे. मग शेतकऱ्याला कशाला बोललो म्हणलं तुम्ही. नाही म्हणले बाबा आपण शेतकऱ्याला बोललो नाही म्हणलं. ते दीडशाऱ्यांना बोललो नाही की म्हणलं तिने मला माहित नाही. गेलो मी शेतकऱ्याला भेटलो काहीच कारण नव्हतं बोलायचं काहीच कारण नव्हतं. आणि दुसरं काय सांगताय विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडं प्रशासनाकडं अर्ज करा आणि त्यांच्याकडून तुमच्या पंचनाम्याच्या कॉप्या घ्या. मी प्रशासनाला विचारलं तुमच्याकडे आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या. नाही म्हणजे आपल्याकडं मग तुमच्याकडे नाही तर शेतकऱ्याला अर्ज करण्यावर कुणाच बोलून द्या तुमच्या बाबाकडून देणार होतो. उगाच अर्ज काही करायला लावायचे की आधीच परेशान आहे 2,000 मिळाले म्हणून त्याला सांगायचे ह्याला अर्ज करा. तिथं आपलं 200 रुपये खर्च येणार पुन्हा कुठलं तरी आम्ही सूड घेणार त्याला अर्ज देणार म्हणजे शेतकऱ्याची बर खरंच असं तर करायला आपल्याला नाही पण कोणतं कशामुळं फक्त कशासाठी बघा. मी तुमच्यासाठी काहीतरी करायला दाखवायचंय बर. मी गेलो शेतकऱ्याला बोललो मी जिल्हाधिकाऱ्याला बोलायला होतो. आता जिल्हाधिकाऱ्याला बोलायला जिल्हाधिकारी सुद्धा काय म्हणले मी नाही बोललो म्हणले कोणाला शेतकऱ्याला. म्हणाला आम्हाला का बोललो नाही म्हणले दादा ही लोक कुणालाच बोललो नाही म्हणले खासदाराला बी आमदाराला बी नाही म्हणलं. पण ही आलंय ही बसलंय आम्हाला म्हणायची की नको तुम्ही कसं काय नाही म्हणलो म्हणून आलोय म्हणलं मी. आता मी बोलत होतो आता ही लागलो कुठं पडायला पोलीकडे बसलेलं. मग ती उघडा पडायला लागलं की दादा दहा उघडा उघडा उघडू म्हणलं. आहे का तुझ्याकडे पंचनाम्याची कॉपी. नाही बाबा म्हणला
मग त्याला काय राहावं ना? तिने मला काय म्हणलं तुम्ही ऐकलं? सुरुवात कुणी केली? बाळा म्हणलं. आता मी बोललं त्याला टोचलं. ही टोचल्यावर मी ओकलं, त्याला ओकलं की मी ठोकलं. काय चूक आहे मला? काय चूक काय आपली? कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही. काय संबंध होता मला याचा? बघा बोलत नाही. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही? किती राग आला? फक्त काय म्हणलं? तुझ्या औकातात तुझा संस्कार काय माहितीये? एवढ्या दोन गोष्टी बोलतो. किती राग आला मला पडलाला? रात्री 12 काही ऐकलं व्हिडिओ करून काय काय बोललं ऐकलं तुम्ही? अरे मतदार पाटील तुला जर दिसत दोन शब्द तुझ्या बाबाला बोलल्यावर एवढा राग येतय? तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला? काय वेदना असतील माझ्या? काय भावना असतील माझ्या? मला काही वाटत असत? मला त्याला विचारायचंय की बाबाला दोन गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतोय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एक होती एक, माझ्या आजीला काय वाटत असत, माझ्या आजोबाला काय वाटत असत? अरे तू ज्या वयात आज आहे तेवढंही वय असलं नव्हतं, त्याच्यापेक्षा मार्गी होता. काय वाटत असत ना मला? काय भावना असेल आमची? मला काय वाटत असत, माझ्या भावाला काय वाटत असत, माझ्या आईला काय वाटत असत, माझ्या बहिणीला काय वाटत? मला त्याला विचारायचंय. समज काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकर तर अक्षरशः बारकी पाळण्यात तिने असून त्याच्या आईला विचारायचं की मा बाबा ड्युटी से कब आएंगे? त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते 4 दिवसातून. काय वाटत असत त्या समजताजीच्या लेकराला? अरे ह्याचा मी विचार करा ना. इतक्या नालायक वागणारी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला दोन शब्दांना एवढं त्रास होईल? दोन शब्द तुम्हाला टोकायले? त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना. मी मला सांगा संस्कार कुणाचे चांगले? ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना संपवलंय बाबा, तुम्ही वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना. तुझं राजकारण या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडतो. आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ही शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय. कुणाला चूक वाटत असेल, कुणाला बरोबर वाटत असेल, आणि बाबानो प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीनं करतोय. दिवसातला 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय. तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत